नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सुप्रभात. आजचा दिवस आपल्याला खूप छान आणि सुंदर जावो यासाठी शुभेच्छा. आणि आता काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात आढावा. लोकसभेमध्ये मंजूर झालेली 3 शेती विधेयकं ही आज राज्यसभेत मांडली जाणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही विधेयकं मांडणार आहेत. ही राज्यसभेत मंजूर होतील का ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण राज्यसभेमध्ये सत्ताधारी भाजपचं बहुमत नाही. काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, अकाली दल, समाजवादी पार्टी, बसपा आणि आप या सगळ्याच पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे. तर भाजप, अण्णा द्रमुक, तेलुगु देसम आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांनी या बिलाला आधीच पाठिंबा दिला आहे. बाजार समित्यांची मक्तेदारी मोडून काढणं हा या या विधेयकाच्या मागचा प्रमुख हेतू आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दिल्लीहून. प्रशांत, सरकारची कसोटी लागणार तर राज्यसभेत? आज राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षापुढे संपूर्ण परीक्षा दिवस आहे, कारण की शेतकरी विधेयकाच्या संदर्भात त्या पद्धतीनं संख्याबळ जमवाजमी करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष लागलेला आहे. यामध्ये आज भारतीय जनता पक्षाने आपल्या सदस्यांना 3 सदस्यीय व्हीप देखील 3 लाईनचा व्हीप देखील जारी केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पक्षांचा उल्लेख अमलीन आपण केला त्या पक्षासह शिरोमणी अकाली दल हे देखील या शेती विधेयकाला विरोध करणार आहे. त्यामुळे सरकार समोर अटीतटीचा प्रश्न आहे. आज राज्यसभेमध्ये या बिलाचं भवितव्य काय ठरतं हे आजच्या चर्चेनंतर जेव्हा मतदान किती वाजता हे विधेयक असणार आहे मतदानाला? साधारणतः 10:30 वाजता या विधेयकावर चर्चा सुरू होईल अशा प्रकारचे संकेत राज्यसभा सचिवालयाच्या वतीने देण्यात आलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे लोकसभेत आवाजी मतदानाने पारित झालेलं हे विधेयक आज जेव्हा आज मतदान होईल राज्यसभेमध्ये त्यावेळेस काय चित्र असणार आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. प्रशांत, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं मराठा समाज आता पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आज मुंबईमध्ये जवळपास 20 ते 25 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या दरम्यान हे ठिय्या आंदोलन मुंबईत विविध ठिकाणी करण्यात येईल. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, कुठे कुठे ही आंदोलनं होणार आहेत आणि काय याच्यातनं मागणी असणार आहे मुख्य? मिलिंद, आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि त्यानंतर अजूनही राज्य सरकारकडे नेमकी या संदर्भात काय करायचं ही भूमिका ठरलेली नाहीये. त्याच्यामुळे समाजामधला असंतोष वाढतो आहे आणि मुळात लोकांना हे लक्षात येत नाहीये की कशा प्रकारे हे आरक्षण पुन्हा एकदा या समाजाला मिळू शकणार आहे. आणि म्हणूनच आज मुंबईमध्ये मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, म्हणजे दादरमधला प्लाझा सिनेमा, भारत माता टॉकीज लालबाग इथली वरळी नाका, त्यासोबतच संगमेश्वर मंदिर कुर्ला किंवा मग शिवाजी तलाव भांडूप इथला आहे, इथं वेगवेगळ्या ठिकाणी 20 ते 25 ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. आणि राज्य सरकारनं किमान आता तरी आरक्षण टिकेल अशी भूमिका घेतली पाहिजे अशी या आंदोलकांची मागणी आहे. राज्य सरकारनं हे जाहीर केलंय की मंगळवारपर्यंत राज्य सरकार या संदर्भातला काय निर्णय घेणार आहे ते घोषित करणार आहे. पण तोपर्यंत तरी राज्यामध्ये सातत्यानं मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी आंदोलन केली जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबईमध्ये 20 ते 25 ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे. मिलिंद, विवेक तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आज आपला पदभार स्वीकारणार आहेत. आधीचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक स्पेशल ऑपरेशन्स या पदावर बदली करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रघात आहे. पण वादवान प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गुप्ता आज माध्यमांशी बोलणार नाहीत असं कळतं. त्यामुळे अमिताभ गुप्ता आज आपला पदभार स्वीकारणार नसले तरी अमिताभ गुप्ता आज पदभार स्वीकारणार आहेत आणि ते आज पदभार स्वीकारणार असले तरी माध्यमांशी मात्र बोलणार नाहीत. कोणत्याही महानगरपालिका क्षेत्रात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी
जेव्हा नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणी नियुक्त होतं तेव्हा साधारणपणे जनतेशी किंवा माध्यमांशी बोलण्याचा एक प्रघात आहे, पण यावेळेला मात्र अमिताभ गुप्ता हे बातचीत करणार नाही. आणि आता तमाम पालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता राज्य सरकारनं वयोमर्यादेत मोठा बदल केला आहे. आता 5.5 वर्षांच्या मुलाला पहिलीमध्ये प्रवेश मिळणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या मुलाला सुद्धा आता पहिलीसाठी प्रवेश घेता येईल. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मूल जर का 6 वर्ष पूर्ण असेल तरच जूनपर्यंत त्याला प्रवेशाची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे 5.5 वर्षांपर्यंतच्या मुलांना पहिलीसाठी प्रवेश मिळू शकणार आहे, पण यामुळे अवघ्या 5 वर्षाच्या मुलावर शिक्षणाचा भारही पडणार आहे. 2021 शैक्षणिक वर्षासाठी नियमात काही बदल करण्यात आले आहेत. काय काय बदल केले सरकारनं आपण एक नजर टाकूया. ऑगस्टमध्ये जन्मलेल्याचं नुकसान होत असल्याचा आक्षेप या संदर्भात घेतला जात होता. 2017 निकषामध्ये काही बदल करण्यात आले आणि 30 सप्टेंबरपर्यंत वय ग्राह्य मानण्यात आलं होतं. ऑक्टोबरमधील मुलांचं नुकसान झाल्याचा पालकांचा आक्षेप होता. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून नियमामध्ये पुन्हा एकदा बदल करण्यात आलाय. 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना सुद्धा आता पहिलीमध्ये प्रवेश मिळेल. बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता लोकल ट्रेननं प्रवास करता येणार आहे. ही बँक कर्मचाऱ्यांच्या करता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, पण एकूण कर्मचारी संख्येच्या 10% कर्मचाऱ्यांनाच हा प्रवास करता येणार आहे. सरकारकडून QR कोड मिळणार आहे आणि बँकेचं ओळखपत्र दाखवून त्यांना प्रवास करता येईल. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक बोलावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होईल. या बैठकीला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाबसह 7 राज्यांचे मुख्यमंत्री यात सहभागी होतील. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणणं हा या बैठकीतला मुख्य मुद्दा असेल. तसंच अर्थकारणाला गती देण्याच्या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते. आपल्या दृष्टीने या बातमीला महत्त्व आहे कारण महाराष्ट्राचा सुद्धा यात समावेश आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, राजकीय, उद्योग आणि सामाजिक या सर्व अर्थानं महाराष्ट्राचं देशातलं स्थान खूप मोठं आहे आणि म्हणूनच या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असेल. बातमी शिवसेनेच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी. मरीन लाईन्स परिसरात होणाऱ्या काही महत्त्वपूर्ण बदलांची. जागतिक वारसा असलेलं मुंबईतलं मरीन लाईन्स या ठिकाणचं रूप आता बदलत आहे. तर दुसरीकडे मरीन लाईन्सच्या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा नवीन संघर्ष सुद्धा सुरू झाला आहे. मुंबईची मुख्य ओळख असलेल्या मरीन ड्राईव्हवर कोस्टल रोडच्या कामासाठी मोठी तोडफोड करण्यात आली, त्यामुळे ऐतिहासिक क्वीन्स नेकलेसच्या सौंदर्यात मोठी बाधा येणार आहे. यावरूनच भाजपचे नेते आणि कामदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कोस्टल रोड हा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यासाठी मुंबईतल्या सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक परिसराची मोठी तोडफोड होतीय आणि मोठ्या प्रमाणावर याचा कायापालटही होणार आहे. नुकतीच पारसी गेट परिसराची तोडफोड करण्यात आली, तसंच कोस्टल रोडला पर्यावरणवाद्यांकडून सुद्धा विरोध होतोय. त्यामुळे शिवसेनेचं ड्रीम प्रोजेक्ट दिवसेंदिवस वादाच्या भोऱ्यात सापडत चाललंय. आशिष शेलार यांनी ट्विटरवरून काय म्हटलंय आपण पाहूया. केंद्राच्या पुढाकारानं पर्यावरण पूरक LED दिवे मुंबईत लावले गेले होते.
तेव्हा काही जणांनी मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थैथयाट केला. अखेर झालं काय तर शोभा वाढलीच, पण आता क्वीन्स नेकलेसची माळ हे तोडून टाकत आहेत. क्वीन्स नेकलेसच राहणार नाही त्याचं काय, आता पारशी गेट तोडलंच, समुद्रामध्ये अधिकचा भराव टाकून ही जागा पण खाणार, परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य आहे, आम्ही पर्यावरण पूरक दिवे लावले ते पाप. झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचं बेगडी प्रेम उघड, मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या ढोंगीपणाचा गाळ दिसला ना. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेमध्ये मरीन ड्राईव्हच्या या विषयावरनं सुद्धा आरोप प्रत्यारोप होणार हे स्पष्ट आहे. देशातून परदेशातून लोक क्वीन नेकलेस मरीन ड्राईव्हवर बघण्यासाठी येतात. गत काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला केंद्र सरकारच्या योजनेमधून LED बल्ब या क्वीन नेकलेसवर लावण्याचा कार्यक्रम ज्या वेळेला झाला त्यावेळेला रंग बदलतो आहे, पर्यावरणपूरक त्या पद्धतीचे बल्ब असले तरी आम्हाला ते मान्य नाहीत, सौंदर्यामध्ये कुठेतरी खंड पडतो अशा पद्धतीने ओरडणारी हीच शिवसेनेची मंडळी ज्या वेळेला आज सरकारमध्ये आली त्यानंतर तर चक्क त्यांनी क्वीन नेकलेसचा 1 किलोमीटरचा भाग हा आता तुटणार, खंडित होणार, बाजूला पडणार, ते नेकलेस तुटून जाईल अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. समुद्रामध्ये सुद्धा कोस्टल रोडच्या निमित्ताने जो भराव केला त्यात अधिकचा भराव कोणासाठी केला आहे, ती जागा कोणाला देणार आहेत, त्याने सौंदर्यात वाढ होणार आहे की सौंदर्य कमी होणार आहे याचं उत्तरही देत नाही आहेत. आणि म्हणून आपण केलेलं पुण्य दुसऱ्याने केलेलं पाप अशा पद्धतीच्या अहंकारी प्रवृत्तीने काम करणारे ठाकरे सरकार मुंबईच्या सौंदर्यावर घाला का घालत आहे, क्वीन नेकलेसमधला 1 किलोमीटरचा भाग खंडित का करत आहे, अधिकची जागा भराव का करते आहे, या सगळ्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पहिलीच बातमी थेट क्रिकेटच्या मैदानातली. IPL 13व्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं मुंबईचा 5 विकेट्सनी पराभव केला. मुंबईनं दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अंबाती रायडूनं 48 चेंडूंमध्ये 71 धावा कुठल्या. अंबाती रायडूच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईनं हा जोरदार विजय मिळवला. अंबाती रायडूला फाफ ड्यू लेसिसनं चांगली साथ दिली. फाफनं 42 चेंडूमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्या 2 ओव्हरमध्येच 2 विकेट्स गमावल्यानंतर अंबाती आणि फाफनं शतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर चेन्नईनं हा सामना जिंकला. ट्रेंट बोल्टनं शेन वॉटसनला 4 धावांवर बाद केलं, मात्र यानंतर मुंबईनं अनेक कॅच सोडले आणि मिसफील्डही केले आणि याचाच त्यांना फटका बसला, तर चेन्नईला फायदा. हार्दिक पंड्यानं सामन्याची आक्रमक सुरुवात केली. मैदानात येताच त्यानं षटकार मारला, मात्र रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात पांड्यासुद्धा बाद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सवर 5 विकेट्सनी विजय मिळवला धोनी ब्रिगेडनं आणि गेल्या वेळचे अंतिम सामन्यात खेळलेले हे दोघंही, आणि यामुळे चेन्नईची सुरुवात जोरदार झाली आहे. त्यामुळे इथून पुढचा महिनाभर IPLचा हा हंगाम क्रिकेट रसिकांसाठी निश्चितच उत्साहवर्धक असेल. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.